नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील सर्वांसाठी अन्न हा पाठ अभ्यासणार आहोत. सांगा पाहू, दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात, कोणती फळे येतात, कोणते धान्य येते? ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा, संत्री, फणस यांचा हंगाम केव्हा असतो? आपण वनस्पतींच्या कोणकोणत्या अवयवांचा अन्नासाठी वापर करतो? वेगवेगळ्या हंगामामध्ये म्हणजेच वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळे, भाज्या, त्याच पद्धतीने धान्य येत असतं. म्हणजेच दिवाळीतील हंगामात येणारे धान्य किंवा पावसाळ्यातील धान्य, उन्हाळ्यातील धान्य याचे प्रकार वेगवेगळे असतात. कारण ज्या त्या वेळचे हवामान ज्या त्या पिकाला आवश्यक असे असते त्यामुळे त्या हंगामामध्ये ती पिके येतात. त्याचबरोबर वनस्पतींच्या आपण पाने, फुले, फळे, मुळे या सर्व भागांचा अन्नासाठी वापर करत असतो. काही वनस्पतींचे पाने अन्न म्हणून आपण घेत असतो, तर काही वनस्पतींची फळे तसेच काही वनस्पतींचे खोड तसेच मुळे हा सुद्धा भाग आपण अन्न म्हणून घेत असतो. शेती आणि शेतीचे हंगाम. वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते, त्यासाठी शेतांमध्ये पिकाची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची लागवड केली जाते. भारताचा सुमारे 60% भूभाग शेतीसाठी वापरात आहे. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 मुख्य हंगाम असतात. जून ते ऑक्टोबरपर्यंतचा हंगामास खरीप हंगाम असे म्हणतात. या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम असे म्हणतात. या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून व पडणारे दव यांचा उपयोग होतो. याशिवाय मार्च ते जूनमध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके असं म्हणतात. सांगा पाहू, भात शेती कोणत्या हंगामात करतात? तर भात शेती ही पावसाच्या दिवसांमध्ये केली जाते. कारण भात या पिकाला खूप जास्त पाण्याची आवश्यकता असते, म्हणून पावसाळ्यात हे भात शेतीचे पीक घेतले जाते. शेतीची कामे. आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते. भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन, उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते. मशागतीची कामे करणे आवश्यक असते. त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. या सर्वच प्रक्रिया महत्त्वाच्या असतात. आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. शेतीच्या सुधारित पद्धतींचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले आहे. शेतातील पीक चांगले येण्यासाठी जमीन चांगली लागते. त्याचबरोबर बियाणे, खते यांचे प्रमाणही त्याचबरोबर उत्कृष्टताही चांगली असावी लागते. हे सर्व केलं, त्याचबरोबर मशागतीची कामे व्यवस्थितरित्या केली, पाणी व्यवस्थितरित्या दिलं तर पीक चांगले येत असतं. पारंपरिक शेती. पूर्वांपार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर औत वापरतात. तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर होत असे. कापणी, मळणी इत्यादी कामे शेतकऱ्यांचे कुटुंबीय स्वतः किंवा बैलांच्या मदतीने करत. परंतु आता शेतकरी ही सर्व कामे यंत्रांच्या सहाय्याने करत आहेत. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान. पूर्वीपासून चालत आलेली शेती करण्याची पद्धत आता हळूहळू बदलत चाललेली आहे. त्यामध्ये यंत्रांचा वापर होऊ लागला, विविध प्रकारची खते वापरण्यात येऊ लागले, तसेच पाणी देण्याची पद्धतसुद्धा आता बदललेली आहे. या सर्व पद्धती आपण या ठिकाणी पाहूयात. सुधारित बियाणे. पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती. त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असे. आता संशोधन करून सुधारित बियाणे तयार केले जाते. ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रत्येक पिकाचे सुधारित बियाणे बाजारात मिळते. ही बियाणी अधिक पीक देतात, किडीला बळी पडत नाहीत, तसेच काही बियाणांपासून पिकांची वाढ झपाट्याने होते. काही बियाणी कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. सिंचनाच्या आधुनिक पद्धती. योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगली होते.
पावसाबरोबरच नदी तलाव विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणी साठा केला जातो. असे केल्याने भूजल पातळीही वाढते. पिकाला पाटाने पाणी देण्याची पूर्वापार पद्धत आहे, परंतु या पाटातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरेच पाणी जमिनीत जिरते किंवा त्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे खूप पाणी वाया जाते. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे, त्यामुळे पाण्याची बचत होते. शेतीला पाणी देण्याच्या नवीन पद्धती कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात, त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते, त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंजांमधून पिकांवर पाणी फवारले जाते. माहिती मिळवा ज्वारीच्या सुधारित बियाणांची दोन नावे. शेतकरी मोठ वापरण्यासाठी कोणाची मदत घेत असत? आजकाल जमिनीखालचे पाणी कसे उपसतात? खते. जमिनीमध्ये 30-30 पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी कमी होत जाते, म्हणून आपल्याला मातीत खते मिसळून जमिनीची सुपीकता वाढवावी लागते. त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते आणि रासायनिक खते अशी दोन प्रकारची खते असतात. नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेण अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. रासायनिक खत म्हणजे कृत्रिम खत. या खतांमध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमक्या प्रमाणात केलेले मिश्रण असते. पूर्वापार शेती पद्धतीमध्ये शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाई, परंतु उत्पादनात शीघ्र व अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापराचे तोटेही लक्षात येऊ लागले. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनी क्षारपड होत आहेत. ज्या भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उदाहरणार्थ धरण क्षेत्रालगतच्या जमिनी, नदीकाठच्या जमिनी. जमिनी क्षारपड झाल्यास मातीचे परीक्षण करून जमिनीतील कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो, त्यामुळे जमिनी क्षारपड होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे चांगले. शेतातील पिके चांगली येण्यासाठी पाणी व खते यांची आवश्यकता असते, पण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये खते आणि पाणी जर वापरलं तर त्याचे दुष्परिणाम जमिनीवरती होत असतात, म्हणून त्याचा वापर योग्य त्या प्रमाणातच केला गेला पाहिजे. पिकांचे संरक्षण. किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते, यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळतात. धान्याची साठवण. शेतीतील उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतातून मिळालेले धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात? शेतकरी हाती आलेले धान्य उन्हात चांगले वाळवून पोत्यात भरतात. ही पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामांमध्ये किंवा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. साठवलेल्या धान्याची नासाडी दोन प्रकारांनी होते. कीड, मुंगी, उंदीर, घुशी यांच्यामुळे धान्याची खूप नासाडी होते. तसेच दमट व कोंदट जागी धान्य साठवल्यास धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही. कीड मुंगीचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवणीच्या जागी योग्य ती औषधे फवारतात किंवा धान्य साठ्याभोवती पसरतात. धान्य साठ्यात कडुनिंबाचा पालाही घालतात. धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधेही बाजारात मिळतात. त्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागी नेहमी कोरडी ठेवतात. तसेच तेथे हवा खेळती राहील याचीही काळजी घेतात. जरा डोके चालवा. कणगी किंवा कुडाच्या टोपल्यांचा धान्य साठवण्यासाठी उपयोग केला असता काय फायदा होतो? कणगी किंवा कुडाच्या टोपल्यांचा धान्य साठवण्यासाठी जर उपयोग केला तर धान्यामध्ये हवा खेळती राहते.
आणि हा फायदा आपल्याला होत असतो. अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन. माणसांप्रमाणे इतर काही सजीवही अन्न साठा करतात. विविध सजीवांची अन्न साठा करण्याची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ मुंग्या. मुंग्यांसारखे कीटक अन्नाचा संचय करतात. तसेच मधमाशा फुलांतून मिळवलेला मकरंद मधाच्या रूपात पोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. खारी सुद्धा वृक्षांच्या बिया साठवून ठेवतात. अशा प्रकारे अन्न संचय केल्यामुळे या प्राण्यांना आवश्यक त्या वेळी अन्न उपलब्ध होऊ शकते. माणसांप्रमाणेच इतर सर्वच सजीव अन्नाचा संचय करत असतात. ज्यावेळी आवश्यकता असते म्हणजेच अन्नाचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळी हे साठवून ठेवलेले अन्न त्यांना वापरता येते. वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती सतत करत असतात. तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती निसर्गात आढळतात. तुम्ही वनस्पतींचे निरनिराळे कंद पाहिले आहेत. कांदा लसूण बटाटे आले हे कंद म्हणजे त्या वनस्पतींचा खोडाचा भाग होय. रताळे मुळा गाजर बीट ही त्या वनस्पतींची मुळे आहेत. या भागांमध्ये या वनस्पती अन्न साठा करतात. आपणही आपल्या घरात गरजेपुरता अन्नधान्याचा साठा करत असतो. भारतात सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे मुबलक धान्य उत्पादन होत आहे. हे धान्य मोठमोठ्या गोदामात साठवले जाते. एखाद्या वर्षी पूर अवर्षण वादळे गारपीट अशा आपत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. भूकंपासारख्या आपत्तींमुळे लोक विस्थापित होतात. त्यांनाही अन्नधान्याची कमतरता भासते. अशा वेळी गोदामातील अन्नधान्य साठ्याचा उपयोग होतो. साठवून ठेवलेले अन्नधान्य हे नैसर्गिक आपत्तींच्या म्हणजेच संकटांच्या वेळी उपयोगी येते. कारण त्यावेळी माणसांकडे असणारा अन्नधान्याचा साठा हा नष्ट होत असतो. अशा वेळी हे साठवलेले अन्नधान्य उपयोगी येते. स्वस्त धान्य दुकानाला भेट. रेशनिंग व्यवस्था जाणून घेण्यासाठी तुमच्या परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला भेट द्या. तेथे कोणकोणते धान्य प्रकार मिळतात ते पहा. हरित क्रांती. आज आपला देश अन्नधान्यासंदर्भात स्वावलंबी झाला आहे. त्याचबरोबर गरजेहून अधिक पिकवलेले धान्य आपण परदेशात निर्यात करू शकतो. आपल्या देशात धान्योत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती या नावाने ओळखली जाते. वैज्ञानिक विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही हरित क्रांती घडून आली. गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्याकडे जाते. अन्न सुरक्षा. अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत. ते अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. 2013 आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केला आहे. त्यामुळे कुपोषण उपासमार भूकबळी इत्यादी समस्यांचा सामना करणे शक्य झाले आहे. कृषी सहाय्यक उपक्रम. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञान जलसिंचन सोयी सुधारित बियाणे विविध खते व कीटकनाशकांचा वापर इत्यादी माहिती मिळते. शेतकरी आता हवामानाचा अंदाज शेतीविषयक माहिती कृषी सहाय्यक केंद्रांतून मिळवतात. याशिवाय त्यांच्यासाठीही शेतीशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळात शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शिकतात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातूनही प्रदर्शने भरवण्यात येतात. शासनाचा कृषी विभाग कृषी विद्यापीठे दूरदर्शन वर्तमानपत्रे शेतीविषयक विविध नियतकालिके शेतीवर आधारित विशेषांक यांच्यामार्फत आधुनिक शेतीचा प्रसार व प्रचार केला जातो. सर्व शेतकऱ्यांना सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. माहीत आहे का तुम्हाला सेंद्रिय शेती. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. हा पारंपरिक शेतीचा एक प्रकार आहे. या शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात. अशा शेतीमध्ये वापरलेली कीटकनाशकेही आपल्या शरीरावरती दुष्परिणाम करत नाहीत. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते. याशिवाय ते चवीलाही उत्तम असते. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे शेतकरी पसंत करू लागले आहेत. या शेतीमध्ये वनस्पतींपासून व प्राण्यांपासून मिळणाऱ्या खतांचा वापर केला जातो. या खतांमध्ये हाडांचा चुरा मासळी शेणखत प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले अवशेष इत्यादींचा समावेश असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा. शेतीसाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. रासायनिक खते कीटकनाशके वापरताना काळजी घ्यावी, तसेच त्यांचा अतिरिक्त वापर टाळावा. या पाठामधून आपण काय शिकलो? शेतीचे खरीप व रब्बी हे प्रमुख हंगाम आहेत. सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ होते. कृषी सहाय्यक उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी मधील परिसराभ्यास भाग 1 या विषयातील सर्वांसाठी अन्न हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.